मित्रांनो नमस्कार, आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। चॅनलला नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या, घंटा दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा, कारण आपण नवनवीन माहिती शेतीविषयी शेतकऱ्यांना देत असतो। शेतकऱ्यांचा कशा पद्धतीने फायदा होईल त्याच दृष्टिकोनाने आपण व्हिडिओ तयार करत असतो। तर मित्रांनो आता 20 सप्टेंबर आहे आज, आणि आजपासून जे पंजाब डक साहेब आहे त्यांनी सांगितलं की मुसळधार पावसाला सुरुवात होणार। मित्रांनो जर हा पाऊस 5-6 दिवस कंटिन्यू राहिला तर आपल्या जमिनीमध्ये पाणी साचणार, आणि पाणी साचल्यामुळे जी फुजारियम नावाची बुरशी आहे ती देखील वाढणार। मग मित्रांनो ही फुजारियम बुरशी वाढल्यानंतर आपल्या तूर पिकामध्ये सर्वात मोठी समस्या ते म्हणजे मर रोग। मित्रांनो मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येऊ शकतो, त्या अगोदरच जर आपण मॅनेजमेंट केलं, त्या अगोदरच जर आपण काळजी घेतली तर आपलं भविष्यामध्ये होणारं नुकसान टाळू शकतो। त्यामुळे मित्रांनो आज आपण तूर पिकामध्ये अळवणी करणार ट्रायकोडर्माची। ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशीनाशक आहे, आणि या जैविक बुरशीनाशकाचा वापर करून आपण जी फुजारियम नावाची बुरशी आहे तिचं चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट करू शकतो। तर मित्रांनो ट्रायकोडर्माची अळवणी करण्यासाठी जे प्रमाण आहे ते 150 ते 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो आपल्याला वापर करायचा असतो, परंतु आपल्याकडे डायरेक्टली ड्रिप नसल्यामुळे आपण पंपच्या सहाय्याने ड्रेंचिंग करणार आहे। मित्रांनो हा पंप आहे 15 ते 20 लिटरच्या दरम्यान आहे, याच्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर 100 ग्रॅम या पद्धतीने करायचा। तर मित्रांनो आपण सर्वप्रथम जे पंप आहे आपण सर्वप्रथम हा पंप अर्धा भरून घेऊ, आणि अर्धा भरून घेतल्यानंतर त्यामध्ये ट्रायकोडर्मा पावडर टाकू। तर मित्रांनो आपण जो पंप आहे अर्धा भरून घेतला आहे, आणि यामध्ये आपल्याला आता 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर टाकायचा आहे। तर मित्रांनो हे जे ट्रायकोडर्मा पावडर आहे आपण टाकल्यानंतर शक्यतो याला सावलीमध्ये ठेवा, उन्हामध्ये ठेवू नका, कारण उन्हामध्ये जे ट्रायकोडर्मा जीवाणू असतात ते मरण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो आपल्याला 100 ग्रॅम याचा वापर करायचा। तर मित्रांनो आपण त्यामध्ये पावडर 100 ग्रॅम टाकलेला आहे, आता परत आपल्याला पूर्णपणे टँक भरून घ्यायची। मित्रांनो आपण पूर्णपणे टँक भरून घेतला आहे, आणि भरून घेतल्यानंतर कमीत कमी 1 ते 2 मिनटं थांबा, त्यामध्ये पावडर चांगल्या पद्धतीने मिक्स होऊ द्या, आणि त्यानंतर आपल्याला याची अळवणी करायची। तर अळवणी करण्यासाठी सर्वप्रथम जे नोजल असतं ते समोरचं नोजल काढायचं, आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला अळवणी करायची। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला तूर पिकाच्या बुडाला 10-10, 20-20 मिली आपल्याला हे द्रावण सोडायचं आहे, म्हणजे आपल्या तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही। कारण मित्रांनो अतिरेक झालेल्या पावसामुळे जी फुजारियम बुरशी आहे ती वाढणार आहे, आणि फुजारियम बुरशीमुळे 100% आपल्या पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो।